नमस्कार मंडळी. मंडळी, दत्त महाराजांच्या अत्यंत पवित्र अशा नृसिंहवाडीला कृष्णा माईचा महिमा फार थोर समजला जातो. वाडीमध्ये दत्त महाराजांच्या या पवित्र स्थानामध्ये म्हणजेच नृसिंहवाडीला कृष्णा माईचा महिमा असा पवित्र मानला जातो की इथे ही त्रिमूर्ती स्वरूपात वाहत असते. मुळातच स्वतः कृष्णा माई ही विष्णू स्वरूपिणी आहे. तर साताऱ्याजवळचं क्षेत्र माहुली इथे शिवस्वरूप असलेली वेन्ना आणि पुढे कराळमध्ये जाऊन ब्रह्मास्वरूपिणी असलेली कोयना या दोन नद्यांच्या मिलनाने कृष्णा ही नदी पुढे वाहताना त्रिमूर्ती स्वरूप होते, जिला आपण कृष्णा माई म्हणून ओळखतो. शिवाय हिच्या प्रवाहाच्या टप्प्याटप्प्यावर अगणित अशी तीर्थ आहेत, त्यापैकी 8 तीर्थ नृसिंहवाडीमध्ये आहेत. अशा या भगवती कृष्णा मातेवर थोरले महाराज म्हणजे प्रत्यक्ष टेंबे स्वामी महाराज यांनी रचलेलं कृष्णा लहरी हे काव्य म्हणजे थोरल्या महाराजांची अमोघ रचना समजली जाते. या काव्याची योग्यता एवढी थोर आहे की थोरल्या महाराजांच्या प्रश्नावलीमध्ये एक उपासना म्हणून सुद्धा कृष्णा लहरी अत्यंत प्रसिद्ध आहे. या कृष्णामाईच्या स्तुतीवर अनेक रचना प्रसिद्ध झालेल्या असल्या तरी त्यामध्ये गुरुभक्तांची कृष्णामाईची जी आरती आहे ती विशेष प्रसिद्ध आहे. गुरुभक्त म्हणतात, नामस्मरणे तुझिया हरसी भव दुरिते. म्हणजे काय तर केवळ आणि केवळ तुझे नाम जरी घेतले, स्मरण जरी केलं, तरी सर्व जी पातकं आहेत, सर्व जी पापं आहेत ती आमची नष्ट होतात, अशी भगवती कृष्णामाईची ख्याती समजली जाते. आत्ताच्या काळामध्ये जर विचार केला तर या कलयुगामध्ये मुळातच अल्पायुष्य असलेला मानव हा बलहीन आहे. अशा बलहीन मानवाकडून योग, जप, तप इत्यादी साधनं होत नाहीत आणि म्हणूनच या मानवाला सुद्धा सहज उद्धार व्हावा ह्या हेतूने भगवंताने या कृष्णामाईला भूमंडलावर पाठवलेले आहे, इतकी तिची ख्याती आहे. मंडळी, या कृष्णामाईचं फार मोठं हे ख्याती मानलं जाते. शिवाय दत्त महाराजांच्या या पवित्र नृसिंहवाडीला म्हणजेच आपल्या या त्रिमूर्ती कृष्णामाईला कोल्हापूरकडून येणारी पंचगंगा जेव्हा येऊन मिळते ना, तेव्हा या कृष्णा पंचगंगा संगमाचा महिमा फार फार मोठा समजला जातो आणि मोठा आहे हे सांगण्याची आता गरज उरणार नाही. अशा या पवित्र संगमावर वसलेला आहे दत्तस्वरूप नृसिंह सरस्वती महाराजांनी 12 वर्ष आपल्या तपस्समर्थ्याने पावन केलेलं भूमंडळावरचं जे स्वर्गस्थान आहे ते म्हणजेच प्रत्यक्ष नृसिंहवाडी. मंडळी, प्रत्यक्ष दत्त महाराजांचे राजधानीचे ठिकाण म्हणून नृसिंहवाडी प्रसिद्ध आहे, ओळखली जाते. मंडळी, अशा ह्या पवित्र नृसिंहवाडीमध्ये ज्योतिष कट्टा ह्या आपल्या चॅनलच्या वतीने साधना, उपासना, सामूहिक मंत्रपाठ आणि टेंबे स्वामी महाराजांनी रचलेलं सप्तशती गुरुचरित्र सार ह्या ग्रंथाचं सामूहिक पारायण, तसेच वाडीमधले अगदी पहाटेपासून म्हणजे काकड आरतीपासून ते रात्री महाराजांची पालखी सोहळा जी असते त्या पालखी सोहळ्यामध्ये संपूर्ण सहभाग असा भरगच्च कार्यक्रमाचं आयोजन 2021 या वर्षामध्ये पुढच्या महिन्यात म्हणजे फेब्रुवारी महिन्यातल्या 12, 13, 14 वार असणारे शुक्रवार, शनिवार, रविवार या दिवशी आपण आयोजन केलेलं आहे. मंडळी, ज्या साधक मंडळीनं या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी अजून काही माहिती असेल तर ती माहिती विचारण्यासाठी, सेवा शुल्क भरण्यासाठी आमच्या कार्यालयामध्ये प्रत्यक्ष फोन करून संपर्क साधायचा आहे. आमच्या कार्यालयाचा जो संपर्क नंबर जो आहे तो आहे 9892156163. मंडळी, या 3 दिवसातील संपूर्ण राहण्याची, जेवण, नाश्ता, चहापाणी आणि सर्व हे जे काही धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन आहे हे सर्व ज्योतिष कट्ट्याच्या वतीने असणार आहे. मात्र आपल्याला स्वतः कार्यक्रमाच्या ठिकाणी म्हणजे नृसिंहवाडीला शुक्रवारच्या पहिल्या दिवशी म्हणजेच दिनांक 12 फेब्रुवारीला सकाळी 8 वाजेपर्यंत स्वतःहून यायचं आहे. अगदी काही मंडळी गुरुवारी रात्री जरी आली तरी सुद्धा चालणार आहे. तर कार्यक्रमाची सांगता ही रविवारी म्हणजे 3 दिवशी दुपारी 2 वाजता होणार आहे, त्यामुळे आपल्याला आपलं जे परतीचं आयोजन आहे ते व्यवस्थितपणे करता येईल. मंडळी, ह्या आयोजनाचं दरवर्षी आम्ही आयोजन करत असतो नृसिंहवाडीमध्ये, विविध प्रकारचे कार्यक्रम आपण ह्या पद्धतीने घेत असतो. ह्या संपूर्ण वर्षभरामध्ये कोरोनाच्या ह्या महामारीमध्ये आपल्याला या कार्यक्रमाचं आयोजन करता आलं नाही आणि म्हणूनच या 2021 नवीन वर्षाच्या पर्वामध्ये आपण फेब्रुवारीला हे आयोजन केलेलं आहे. मंडळी, ज्यांना अवश्यपणे भाग घ्यायचा आहे आणि ह्या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे त्यांनी आपल्या ह्या भक्तिसागरामध्ये डुंबण्यासाठी अवश्य आपली नावनोंदणी जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढी करायची आहे. कारण जो प्रथम नावनोंदणी करणार आहे, सेवा शुल्क भरणार आहे, त्याचीच नावनोंदणी केली जाणार आहे, कारण संख्या मर्यादित असणार आहे. मंडळी, अजून काही माहिती हवी असल्यास आमच्या फोन नंबरवरती प्रत्यक्ष संपर्क साधा. पुन्हा एकदा नंबर सांगतो, 9892156163. कळावे लोभ आहे असावा
धन्यवाद।